तर ही नेट घेतलेला आहे ही जी ड्राफ्टिंग झालेली आहे ही आधी दोरी टाकणार आहोत त्यासाठी आपण ह्या बघा तुम्हाला एकदम बाईचा शेप दाखवतोय छान आहे नमस्कार मैत्रिणी मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये आज आहे 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि माझ्या सर्व मैत्रिणींना आणि माझ्या युट्यूबच्या फॅमिलीला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आजचा दिवसही स्पेशल आहे आणि आजचा व्हिडिओ देखील स्पेशल आहे प्रिन्सेस ब्लाउजच्या सिरीज मधील आजचा हा आपला चौदावा व्हिडिओ आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बाहीची सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत आणि हो मला सांगायला नक्कीच आवडेल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्याच बाहीची पूर्णपणे कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत यामध्ये सुंदर असा पफ आलेला आहे त्याचबरोबर ही दोरी वगैरे लावून ही बाही अजूनच सुंदर अशी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये कशी तयार करायची ते मी इथं सांगितलेलं आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि अजून एक गोष्ट ज्या कोणी मैत्रिणीं ज्या मैत्रिणींना ह्या ब्लाउजची कटिंग स्टिचिंग त्याचबरोबर बॅकनेकची सुंदर अशी डिझाईन जर बघायची असेल तर आ, मी त्यांच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते म्हणजे एक ते चौदा सॉरी एक ते तेरा या सर्व व्हिडिओच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते ते सर्व व्हिडिओ तुम्ही क्रमाने बघा चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बाही कटिंगसाठी हा पेपर घेतलेला आहे आणि ह्या नेटच्या कापडाची आपण बाही कट करणार आहोत परंतु ती इथं दिसून येणार नाही म्हणून मी आधी तुम्हाला पेपरवर कटिंग करून दाखवणार बाही आहे बाहीची लांबी आहे सहा इंच आणि आर्मोलची गोलाई आहे आठ म्हणजेच पूर्ण गोलाई असेल सोळा इंच बरोबर हा डबल फोल्डेड पेपर आहे बंद बाजूकडे आपण उंची घेत आहोत सहा इंचची बाही आहे त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन ॲड करून सात इंचावर इथं मार्किंग करून घेतलं आणि सरळ अशी एक रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे कॅप हाईटचं मार्किंग केलं तीन इंचावर तिथे सुद्धा एक मार्किंग करून घेतलं आणि आर्म आहे आठ इंच म्हणून इथं आठ इंचावर एक मार्किंग करून इथं आपण बाहीचा शेप देऊन देणार आहोत हा बघा हा मागील बाहीचा शेप आहे आणि पुढील हा खोल शेप असा देऊन दिला त्यानंतर पुढे दीड इंचाची शिलाई मार्जिन दंड घेर आहे तेरा इंच त्याच्या निम्मी जर केलं तर ते येतं साडेसहा इंच आणि दीड इंचाची शिलाई मार्जिन अशा पद्धतीने या रेषा ड्रॉ करून आपण इथं जोडून घेतलेल्या आहेत म्हणजे आता ही बेसिक बाहीची कटिंग झालेली आहे आपण नेहमी करतो सेम त्याच पद्धतीने करायची आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूने पाच इंच उंची वाढवून घ्यायची आहे आणि इथंसुद्धा इथं अडवी रेषा मी ड्रॉ करून घेतली त्याच आडव्या रेषेवर तीन इंचावर आणि खालच्या रेषेवर तीन इंचावर असं हे मार्किंग करून घ्यायचं आणि बघा अशा पद्धतीने मी जे व्हिडिओ दाखवत आहे त्या पद्धतीने असा शेप द्यायचा आणि जे खालच्या रेषेचं तीन इंचाचं मार्किंग आहे तिथून बरोबर आपलं हे शेप गेला पाहिजे आणि मागील मुंड्याचा जो शेप आहे तिथून आपल्याला शेप देऊन द्यायचा आहे त्यानंतर खालच्या बाजूला अडीच बाय चार इंचाचा असा हा चौरस तयार करून घ्यायचा तुम्ही आवडीनुसार हे माप तीन इंच रुंदीचं सुद्धा घेऊ शकतात आणि त्यानंतर फ्रेंच करच्या मदतीने असा गोल शेप देऊन द्यायचा आहे आता बघा ह्या बाजूला जेवढा पेपर आहे तेवढं मी अंतर वाढवून घेतलेलं आहे ते जवळपास साडेचार इंच आहे म्हणजे साडेचार किंवा पाच इंच अंतर घेतलं तरीसुद्धा चालेल कारण आपल्या इथं पफ क्रिएशनसाठी हे दोनही बाजूंना आपण अंतर वाढवलेलं आहे आणि त्यानंतर जे मार्किंग केलेलं आहे ते आपण कट करून घेऊया हे बघा अशी ही आपली बाहीची जवळपास कटिंग दिसत आहे आणि हा जो गोल शेप आहे सॉरी यू आकाराचा शेप आहे तो सुद्धा आपण इथं कट करून घेतला आता आपण हे नेटवर कटिंग करून घेऊया नेटवर कटिंग करत असताना डिझाईन लक्षात घ्यायची बघा इथं ही, ही सरळ डिझाईन होती आणि त्याच पद्धतीने हे मी ठेवून घेतलं म्हणजे पेपर पॅटर्न ठेवला आणि त्यावरून आपण आता ही बाहीची कटिंग करून घेऊया हवं तर असं मार्किंग करून घेतलं तरीसुद्धा चालेल म्हणजे ते कटिंग करायला अजून सोपं जातं तुम्हाला अस्पष्ट असं थोडंसं मार्किंग दिसत असेल आणि ह्या पद्धतीने आपली ही बाहीची कटिंग करून घेतलेली आहे फक्त ह्या ज्या डिझाईन्स असतात त्या व्यवस्थित विचारात घ्यायच्या जसं मी आधी सांगितलं त्याप्रमाणे असे मी आज पद्धतीने दोनही बाही मी इथं कट करून घेतल्या आणि आता खालच्या बाजूने आपण इथं पट्टी जोडून घेणार आहोत ही सरळच पट्टी कट केलेली आहे आणि ही सव्वा इंचाची आहे वरील बाजू आहे तर आपल्याला ही पट्टी आतील बाजूने जोडायची आहे म्हणून मी इथं आतील बाजूला अशा पद्धतीने ही पट्टी फोल्ड करून शिलाई करून घेत आहे जसं व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे एकदा बितपत शिलाई करून घेतली आणि बघा आता ही जी शिलाई आहे ही पूर्णपणे आतील बाजूला फोल्ड करायची आणि काठाने आता एक शिलाई देऊन घेऊया म्हणजे आपली छान अशी ही पट्टी इथं तयार होऊन जाईल हे बघा सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला डबल फोल्ड करून घेतलेली आहे पट्टी आणि ही आतील बाजूने शिलाई करत आहे त्यानंतर आतील शिलाईबरोबर हा म्हणजे हाईड करून द्यायची आणि बघा अशी ही दोनही बाजूंना आपली ही पट्टी शिलाई करून झालेली आहे आता हा जो यू आकाराचा शेप आहे ना तिथं मात्र आपल्याला क्रॉस पट्टी कट करायची आहे म्हणजे तिरकस पट्टी कट करायची आहे तिचं मापसुद्धा सव्वा इंच आहे जसं आपण पायपिंगला वगैरे करतो ना सेम त्याच पद्धतीने ही तिरकस कटिंग करून इथं फोल्ड करून एक काठाने शिलाई देऊन घेत आहे कारण हे बिग्नर्ससाठी सोप्पं जावं म्हणून मी इथं सांगत आहे माझी तर प्रॅक्टिस आहे मी इझिली करू शकते परंतु इथं ह्या ट्रिक तुम्हाला सांगत असते ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आणि ही जी तिरकस पट्टी आपण जी फोल्ड केलेली आहे ती पुढच्या बाजूने थोडीशी फोल्ड करून घ्यायची आणि काठा काठाने बरोबर एकदा बीतपत आपल्याला शिलाई द्यायची आहे त्यानंतर पुढील बाजूलासुद्धा कापड थोडंसं फोल्ड करून घ्यायचा त्यानंतर हे नॉचेस द्यायचे आहेत नॉचेस देणं खूप गरजेचं आहे, आहे त्यामुळे काय होतं ना की हा शेप व्यवस्थित पलटवता येतो आणि सेम त्याच पद्धतीने आपल्याला जी शिलाई आहे ती आतल्या बाजूला घ्यायची आणि काठाने एक शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून आपला आतल्या बाजूला असा हा नेफा तयार होईल आणि कुठेही कापड खेचायचं नाही अगदी हळुवारपणे करत जायचं आहे आणि पुढच्या बाजूला जी आपल्याला फिनिशिंग करून घ्यायची आहे हे बघा सेम तुम्हाला दिसत असेल हा फायनल लुक किती व्यवस्थित छान असा हा शेप आलेला आहे त्यानंतर इथं मॅचिंग पिंक कलरची रेडीमेड दोरी येते ना ती घेतलेली आहे आणि जी आपली सेफ्टी पिन असते ती लहान साईजची त्याच्या साह्याने आता मी इथं ही दोरी आतमध्ये टाकून घेत आहे जो आपण आपण नेफा तयार केला ना त्यामध्ये हे बघा अशा पद्धतीने ही दोरी आतमध्ये टाकून घेतली आणि बघा तिची लांबी किती घ्यावी असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मी इथं तुम्हाला माप घेऊन दाखवते आतमध्ये दोरी आहे आणि खालच्या बाजूने बघा हे जवळपास साडेपाच ते सहा इंच एवढं आपलं दोरीचं अंतर आलेलं आहे त्यानंतर जे बेसिक लटकन असतात ते इथं तयार करून घेत आहे सेम अडीच बाय अडीच इंचाचा असा हा कापडाचा तुकडा घेतला आणि तो त्रिकोणी फोल्ड करून अशी ही शिलाई करून घ्यायची आणि बघा असा छान असा हा लटकन इथं तयार झालेला आहे सेम ह्याच पद्धतीने दोनही लटकन तयार करून घेतले आणि बघा इथं छान असा हा गोलाकार शेप तयार झालेला आहे हे बघा मी हवं तर तुम्हाला इथं बांधून दाखवते म्हणजे तुम्हाला जरा थोडासा अंदाज येईल की आपली डिझाईन कशी तयार होणार आहे ते हे बघा अशा पद्धतीने हे इथं मी तुम्हाला बांधून दाखवलेलं आहे आणि लटकन दोरी असं छान दिसत आहे चला आता वरच्या बाजूला जी आपली शिलाई बाकी आहे ती करून घेऊया जो मध्य भाग आहे त्यावर मार्किंग करायचा आणि मध्यातून बरोबर आपल्याला असे ह्या चून घेत जायच्या आहेत त्या बघा मी खालच्या बाजूने घेत आहे आणि जवळपास इथं सहा एका चून जर घेतल्या आपण समजा तर दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला सहा चून घ्यायच्या आहेत हे बघा जे मध्याचं मार्किंग आहे ना बरोबर तिथूनच सुरुवात करायची आणि आपण ह्या ज्या चुण्या घेतलेल्या आहेत ते एकमेकांच्या म्हणजे त्यांची साईड ही एकमेकांच्या अपोजिट असली पाहिजे म्हणजे त्यामुळे वरील भागाचा शेपही छान येतो आणि पफ क्रिएशन सुद्धा खूप छान येतं हे बघा अशा पद्धतीने मी दोनही बाजूंना सहा सहा चून घेतलेले आहेत आणि बघा छान असा हा पफ इथं तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपली ही बाही शिलाई करून झाली आणि आपण जर समजा हे अंतर कमी जास्त झालं तर एक दोन चून आपण कमी जास्त करू शकतो आता ही बाही आपण जोडून घेऊ या बरोबर मध्यावर ठेवून घ्यायचा आहे जो मध्याचं मार्किंग केलं होतं ते आणि असा अंदाज घेऊन बघितला तर बरोबर बाही येत आहे आणि जशी आपण बाहीची शिलाई करतो बेसिक बाहीची शिलाई सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथं ही शिलाई करून घ्यायची आहे बघा कुठेही कापड मला कमी जास्त पडला नाही किंवा खेचावा सुद्धा लागला नाही ही बाही नेटची असल्यामुळे जी आपली आतील शिलाई आहे ती दिसून येत आहे आणि ती आपण आता आतल्या बाजूला हाईड करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने ती आतल्या बाजूला घ्यायची परंतु त्याआधी मात्र आपल्याला नॉचेस द्यायचे असतात हे कायम लक्षात ठेवायचं कारण नॉचेस दिल्यामुळे जो शिलाई आहे ना ती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आतल्या बाजूला फोल्ड होऊन जाते हे बघा ही जी शिलाई आहे मी आतील बाजूला फोल्ड करून घेतली आणि वरच्या बाजूने कच्ची शिलाई म्हणजे पाच नंबरची शिलाई देणार आहे कारण तिथं मी शिलाई करणार आहे आणि नंतर ही जी शिलाई मारत आहे ना आता कच्ची शिलाई ती मी उसवून घेणार आहे याआधीसुद्धा मी नेटच्या बाहीचे जे आपले मागील व्हिडिओ आहेत त्यामध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे त्यामुळे काय होतं ना आपली फिनिशिंग ही इथं था छान येत असते त्यानंतर जे फिटिंगचं मार्किंग आहे आपलं त्यावर आपण आता शिलाई देणार आहोत अगदी नेहमीप्रमाणेच आपण फिटिंग करून घेऊया आणि एक शिलाई देऊन झाल्यानंतर त्याच्याच बाजूला अजून दुसरी आणि तिसरी अशा तीन शिलाई आपण इथं देऊन घेणार आहोत आणि सेम ह्याच पद्धतीने दुसरी बाईसुद्धा शिलाई करून घेतली आणि तिचीसुद्धा फिटिंग करून घेतली हा बघा मी बाईचा तुम्हाला इथं फायनल लुक दाखवते अशा पद्धतीने आपण ही बाई वरच्या बाजूने खेचून घेतल्यानंतर इथं अशी गाठ देऊन द्यायची आणि बघा इथं छान असा हा शेप तयार होतो आणि घातल्यावरही बाई खूप सुंदर दिसते नक्की तुम्ही देखील ट्राय करून बघा आणि ही बाईची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ म्हणजेच आजची ही बाईची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि ह्या सिरीज मधील पुढील व्हिडिओ बघण्यासाठी म्हणजेच पंधराव्या दिवसाचा व्हिडिओ बघण्यासाठी ह्या बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा त्याचबरोबर बाहीची अजून सुंदर अशी तुम्हाला डिझाईन बघायची असेल तर या बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद